मित्रांनो काय व्ह्यू आहे आपण पाहू शकतो, टेबल पाहू शकतो आपण, बेड आहे, लाईट गेली तर काही पर्याय बसतो. मित्रांनो आता आपण आहोत यशवंत तलावाच्या बॅक साईडला आणि माझ्या मागे आपण पाहू शकता हे टेंट हाऊस आहे. आपल्याला जर तोरणमाळला येऊन थांबायचं असेल, रात्रीचा स्टे करायचा असेल तर अतिशय सुंदर असं हे लोकेशन आहे. फ्रंटला आपण पाहू शकतो यशवंत तलाव आहे आणि यशवंत तलावाच्या काठावर हे एका रांगेत तीन टेंट हाऊस आहेत आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, गडांच्या नावाने, किल्ल्यांच्या नावाने या टेंट हाऊसला नाव देण्यात आलेले आहेत. पहिला आहे प्रतापगड, त्याच्या बाजूला शिवनेरी आणि पहिल्या क्रमांकाचा रायगड. तर मित्रांनो आता आपण या टेंट हाऊसचे जे संचालक आहेत त्यांच्याकडनं जरा जास्त माहिती घेऊया आणि कशा पद्धतीने आपल्याला हे अवेलेबल वगैरे होतील ते आता आपण त्यांच्याशी बोलूया. चला तर मित्रांनो हे आहेत टेंट हाऊस, पहिल्या क्रमांकाचा आहे रायगड, शिवनेरी आणि प्रतापगड. चला आता आपण आता आत जाऊया. मित्रांनो काय व्ह्यू आहे आपण पाहू शकता, आपण पहिल्या क्रमांकाच्या टेंट हाऊसकडनं जाऊया. या गेल्या एक दोन वर्षात ही डेव्हलपमेंट झालेली आहे, आधी नव्हतं. मित्रांनो आपण पहिल्या क्रमांकाचं टेंट हाऊस पाहतो आहे या ठिकाणी प्रतापगड आणि त्याचं जर आपण लोकेशन पाहिलं तर काय नजर आहे बघू शकतात आपण. हा विस्तीर्ण पसरलेला यशवंत तलाव आणि यशवंत तलावाच्या अगदी काठावरच हे टेंट हाऊस, क्या बात आहे. मित्रांनो जर आपण तोरणमाळला मुक्कामी येण्याचा विचार करत असाल तर निश्चित आपण या टेंट हाऊसला भेट द्या. समोर आपण पाहू शकतो मित्रांनो हा यशवंत तलाव आणि समोर ते बोटिंग आणि हे आहेत टेंट हाऊस, फॅब्रिकेटेड आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या नावावरनं. नमस्कार दादा. नमस्कार सर. नाव काय आपलं? विक्की चौहान. विक्की चौहान या. मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत विक्की चौहान जे या टेंट हाऊसचे मॅनेजर आहेत, जे बोटिंगचंही काम पाहतात आणि टेंट हाऊसचंही काम पाहतात. आपण त्यांच्याकडनं सगळ्या या टेंट हाऊसची माहिती घेऊया. तर कशा पद्धतीने उपलब्ध करून देतात आपण हे? सर ऑनलाईन जर केलं तुम्ही तर ऑनलाईनने बुकिंग होतं, जर आमच्या मोबाईल नंबरने केलं तरी बुकिंग होतं. तुम्ही ऑनलाईनला गेले तर ऑनलाईनला दुसरा नंबर आमचं फॉरेस्ट विला म्हणून बुकिंग असते. बरोबर. आणि जर इथे येऊन केलं बुकिंग तर आमच्या नावाने बुकिंग होते. आणि ह्याचा चार्ज सर आपण 3,000 रुपये फॅमिलीचा चार्ज करतो. आणि एका रूममध्ये किती जण राहू शकतात? एका रूममध्ये सर मिनिमम 5 किंवा 6 लोक. 5 किंवा 6 लोक. हो. आणि समजा बुकिंग किती दिवस आधी करावी लागते? बुकिंग सर ऑनलाईन बुकिंग केली असतील तर 2 दिवस अगोदर करावं लागेल तुम्हाला. आणि डायरेक्टली जर अवेलेबल असेल तर मी डायरेक्ट इथे येऊन पण तुम्हाला बुकिंग. म्हणजे इमर्जन्सी. आणि एक दिवस कसा मोजतात तुम्ही? दिवस सर तुम्ही डेला आले तर पूर्ण डे काढून सकाळी 8 ला 9 ला 10 ला आले तरी पूर्ण डे काढून सकाळी तुम्हाला 11:30 चेकआउट करायचं. आणि समजा एखादा उशिराला रात्री? रात्री उशिराला तरी त्याला सेम टाइम आहे सर तो. म्हणजे चेकआउट तुम्हाला 11:30 असतो. 11:30 करायचं चेकआउट. मित्रांनो आपण जर इथे दुपारी 10 ला जरी आलात तर आपल्याला हे रिसॉर्ट ताब्यात मिळेल इथले रूम आणि आपण दुसऱ्या दिवशी 11 वाजता इथून चेकआउट करू शकतो. चला आपण आता प्रत्यक्ष रूम बघून घेऊया. मित्रांनो अतिशय आकर्षक या ठिकाणी टेबल पाहू शकतो आपण, बेड आहे, लाईट गेली तर काही पर्याय व्यवस्था आहे का? लाईट गेली तर सर इन्व्हर्टरचा सेपरेट इन्व्हर्टर आपण दिलेलं आहे इथं. इथं मागे बॅक साईडला एसी लावलेला आहे आपण. बरोबर. समोरवरती एसी आहे, साईडला इन्व्हर्टर आहे आणि इन्व्हर्टर नेस लागला तर वरती कूलर आहे आणि हा एक साधा फॅन पण ठेवलेला आहे. ओके ओके. म्हणजे सगळी सुविधा आपण इथं आहे. मित्रांनो लाईट जरी गेली तरी आपण या ठिकाणी आपल्याला सगळी सुविधा उपलब्ध आहे. आणि हा नजारा आपण बघा. हा नजारा बघा मित्रांनो, आपण इथून खिडकीतूनच पूर्ण यशवंत तलाव पाहू शकतो. हा तोरणमाळचा निसर्ग सुंदर परिसर आणि संध्याकाळची येणारी हवा काय आल्हाददायक असेल, आता जेवढी आल्हाददायक हवा येते त्याच पद्धतीने वॉशरूम देखील अगदी नीट अँड क्लीन आहे. गीजर आहे या ठिकाणी, टॉयलेट बाथरूम कमोड आहे, म्हणजे आपली सगळी सुविधा या ठिकाणी होऊ शकते. त्यानंतर वरती पण एक मजला आहे, आपण वरती जाऊया. आता अप अँड डाऊन सीढी आहे सर.
तुम्ही वर केली ओके ओके मित्रांनो आता घ्या ही शिळी अशी आहे अप डाऊन म्हणजे म्हणजे आपण वरती गेल्यानंतर तिला वरती पूर्ण खेचू शकतो आपण फोल्ड करून ठेवू शकतो मध्ये ओके ओके म्हणजे हा जो रूम आहे हा पूर्ण मोकळा होऊन जाईल मग म्हणजे मित्रांनो ही जी शिळी आहे ही आपण हिला फोल्डेबल करू शकतो वरती वरती बघा क्रेन लावलेली आहे पुली त्याच्याने खेचून म्हणजे इथला हा पॅसेज पूर्ण मोकळा होईल आणि आपला एक वेगळा फील या ठिकाणी येईल चला आपण वरती जाऊन बघूया छान आहे मित्रांनो वरती पण दोन बेड आहेत सिंगल बेड या ठिकाणी हा आणि जर जास्त कोणी असलं तर अजून एक बेड या ठिकाणी ते अवेलेबल करून देतात ओपन होते सर आपण ही विंडो ओपन करून घ्या मित्रांनो इथून पण आपल्याला काय नजारा दिसणार आहे बघा त्या मागे हे बघा मित्रांनो हा नजारा माझ्या मागे यशवंत तलाव आणि या ठिकाणी बसून काय नजारा येत असेल आणि योगायोगाने जर पाऊस सुरू असेल तर या तलावात पाण्याचे पडणारे वर्षाव आणि इथं बसून आपण त्याचा एन्जॉय करतोय खूपच एकदम आवडलं दादा आपल्याला खूप छान आहे तर आपण पाहू शकतात अशा प्रकारची ही तीन हाऊसेस या ठिकाणी आहेत जे आपल्याला अवेलेबल होतील अगदी लो कॉस्टवर आणि सुविधा पण चांगली आहे आपण या ठिकाणी किमान 5-6 लोकांची व्यवस्था आरामाने होऊ शकते तर फॅमिलीला जर आलं तर किती सुरक्षित आहे दादा फुल सेफ्टी आहे सर इथं आपल्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा आहे किंवा विदाउट जे लागणारी वस्तू आहे सगळी इथे आहे आपल्याकडे आणि समजा नेटवर्क सेफ्टीसाठी आपले दोन पोर इथे अवेलेबल असतात कंटिन्यू समजा काही असं बाहेरून कोणी लोक आले तर त्यांना असं वाटायला नको की इथे एकांतात आपण आहोत नाही नाही सर सेफ्टीसाठी आम्ही दोन पोर स्पेशल ठेवलेले त्याच्यासोबत स्वतः मी असतो इथे अजून म्हणून काय बिना त्रासाचा किंवा असा काही त्रास होणार नाही ओके ओके फुल सेफ्टी आहे लोकांना इथे तर मित्रांनो निश्चित आपण या ठिकाणी भेट द्या आणि पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडनं इथलं रेंट विचारून घेऊया एका दिवसासाठी 3,000 म्हणजे आपण 6 लोक पकडले तर 500 रुपये पर हेड काउंटरमध्ये आपण या ठिकाणी एक दिवस आरामाने घालू शकतो अतिशय सुंदर आहे निश्चित भेट द्या हॅलो ओके हा सर